माझे नाव गुलाब महादेव गुले, वेळू, तालुका भोर, जिल्हा पुणे. सध्या तुम्ही हा प्लॉट पाहताय, तर ह्या प्लॉटमध्ये भात लावणी करताना करंज पाला, जीवामृत आणि जीवामृतचे स्लरी याचा वापर केला आहे मी. त्या करंज पाल्यामुळे कुठलेही कीटक यात उपलब्ध होऊ शकत नाही आणि त्या करंज पाल्यामुळे माझे पीक रोगाला एकदम बळी पडलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला हे एकदम हिरवगार दिसत आहे. हां, दुसरा प्लॉट माझा असा आहे की आता ह्या प्लॉटच्यामध्ये फक्त दोन तीन फुटाचं अंतर आहे. हा माझ्या थोरल्या बंधूंचा प्लॉट आहे, यांनी 12-32-46 आणि DAP हा कीटकनाशक म्हणजे हा रासायनिकचा वापर केलेला आहे आणि ह्या रासायनिकमुळं यांचा प्लॉटला बघा पा एकदम पिवळं पडलेलं दिसत आहे तुम्हाला. म्हणजे हा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला प्लॉट आणि हा रासायनिक पद्धतीने पिकवलेला प्लॉट याच्यामध्ये एवढं अंतर आपल्याला दिसून येत आहे.